हेलो फ्रेंड्स, जानवीज क्रोशा आर्ट मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण लोकरीचे तोरण शिकणार आहोत। हे तीन रंगात तोरण किती सुंदर दिसत आहे बघा, आणि खूपच झटपट होणारे असे हे तोरण आहे। चला तर मग, यासाठी हे मी तीन रंग घेतलेले आहेत। 4-ply लोकर आहे, 1.6 mm क्रोशा हुक आहे आणि एक सीजर आहे। आणि सजावटीसाठी मी तुम्हाला नंतर सांगेलच काय हवे ते। पहिले आपण स्लिप नॉट करून घेतली। आणि आता आपल्याला 22 साखळ्या करायच्या आहेत। आता दोन साखळ्या सोडून आपल्याला तिसऱ्या साखळीमध्ये एक खांब करायचा आहे। आणि आता प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला एक एक खांब करून घ्यायचा आहे, म्हणजे आता टोटल 20 खांब होतील। चला तर मग आपण खांब घालून घेऊ। हे बघा, माझे 20 खांब तयार आहेत। आता आपल्याला 3 साखळ्या करायच्या, आणि ही पट्टी आपल्याला उलट बाजूने आता विणायला सुरुवात करायची। आणि आता प्रत्येक खांबावर एक एक खांब करायचा आहे, म्हणजे पहिले 20 खांब होते, आता परत 20 खांब होते। चला तर मग हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊ। हा माझा राऊंड पूर्ण झालेला आहे। 20 खांबांवर बरोबर 20 खांब आलेले आहेत। आता इथे दोरा कट करून घेऊ। दोरा खेचून घ्या, म्हणजे तिथे व्यवस्थित गाठ बसेल। आणि त्यात इथे आपल्याला नवीन दुसरा रंग जोडून घ्यायचा आहे। खूपच सोपं आहे हे तोरण विणायला। खांब साखळी आहे फक्त, अगदी न्यू कमर असेल त्यांना सुद्धा हे पटकन जमेल। नवीन रंग जोडून घेतलेला। आता आपल्याला इथे 3 साखळ्या करायच्या आणि पट्टी ही उलट करायची, टर्न करायची। आणि आता परत तीच प्रोसिजर, प्रत्येक खांबावर एक एक खांब करायचा, म्हणजे आता पिवळ्या रंगाचे सुद्धा 20 खांब होती। खांब करत असतानाच ते एक्स्ट्रा धागे आपण मध्ये घेतल्यामुळे नंतर कट करण्याचं आपलं काम वाचेल। चला तर मग 20 खांब आपण काढून घेऊ। हे बघा, 20 खांब झालेले। 3 साखळ्या करायच्या आणि ही पट्टी उलटी करायची, टर्न करायची। परत 20 खांबांवर 20 खांब करून घ्या। हा राऊंड पूर्ण करून घेऊ आपण। राऊंड पूर्ण झाला माझा।
असं आपल्याला 9 वेळा करायचंय. आता आपल्या 2 लाईन झाल्या तिळाच्या, असं आपल्याला पुढे 9 वेळा करायचंय. 3 साखळ्या झाल्या की ही पट्टी उलटी करायची, टर्न करायची. आता ही 3री लाईन आपण पूर्ण करून घेऊ आणि असं 9 वेळा करून घेऊ. हे बघा, 9 वेळा माझे 20 काम झालेले आहेत करून. हिरव्या रंगाची आपण 2 लाईन्स केले, तुम्हाला 4 लाईन्स हवे असतील 4 लाईन्स करू शकता. इथे दोरा कट करून घेऊ. आता इथे परत हिरवा रंग आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तीन साखळ्या करू. आता ही पट्टी टर्न करू. आणि हिरव्या रंगाने आता विणायला सुरुवात करू. एक्स्ट्रा धागे असे लपवण्याचा प्रयत्न करू. जमत असेल तर करा, नाहीतर नंतर कट केले तरी चालते. चला तर मग हिरव्या रंगाने 20 काम करून घे. तीन साखळ्या आणि टर्न, हे लक्षात ठेवा फक्त. राउंड पूर्ण करू. 2 लाईन पूर्ण केल्यात मी. दोरा कट करून घेऊ इथे. आता तिथेच नवीन रंग जोडायचा. आपल्याला कंटिन्यू काय करायचं आहे, 2 लाईन हिरव्या रंगाच्या आणि 9 लाईन पिवळ्या रंगाच्या. आता आपल्याला पिवळा रंग जोडून घ्यायचा आहे. आता आपल्याला कंटिन्यू काय करायचं आहे, 2 लाईन हिरव्या रंगाच्या आणि 9 लाईन पिवळ्या रंगाच्या. अशी मी पट्टी बनवलेली आहे. माझ्या दाराची चौकट 3 फूट आहे, जे तेवढं मला तोरण बनवायचं आहे त्या लांबीने आपण पट्टी बनवून घ्यायची. ही माझी 3 फुटाची झालेली आहे पट्टी. अशी तुम्ही बनवून घ्या. आणि आता आपल्याला पिवळा रंग स्टार्ट तिथून करायचा. तीन साखळ्या करू म्हणजे आपला 1 खांब तयार झाला. आता अजून 3 खांब करू म्हणजे त्या गॅपमध्ये आपण टोटल 4 खांब केले. 3 आणि 4. आता पुढची लाईन आपण स्किप करायची आणि त्याच्या पुढच्या इथे परत 4 खांब करून घ्यायचे. परत पुढची लाईन स्किप करून त्याच्या पुढच्या लाईनीत 4 खांब.
परत पुढची गॅप सोडून त्याच्या पुढच्या गॅपमध्ये चार खांब करून घे. एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये आपल्याला चार खांब घालायचे, हे लक्षात घ्या. असं टोटल 5 वेळा आपण चार खांब करतोय आणि सगळीकडे 5 वेळाच यायला पाहिजे. हे बघा, 1, 2, 3, 4, 5. आता आपल्याला बॅक साईड करावं. आता हे जे चार खांब घातलेत त्याच्यावर आपण स्लिप स्टिचनी या गॅप पर्यंत पोहोचायचं. कसं ते बघा. आणि 4 4 स्लिप स्टिच करून आपण या गॅप मध्ये पोहोचलोय. आता या गॅप मध्ये परत आपल्याला 4 4 खांब करून घ्यायचे. हा 1 झाला, 2, 3, 4. म्हणजे आपल्याला आता परत प्रत्येक गॅप मध्ये 4 खांब करायचे आहेत. चार खांब झाले, परत टर्न केलं. आता परत 4 स्लिप स्टिचनी आपण गॅपमध्ये येते. हे बघा, 5 खाली बरोबर 4 खांब झालेले. आता 4 वेळा स्लिप स्टिच करून त्या गॅपमध्ये आल्यानंतर परत 4 खांब घालायचे. खूप सोपं आहे बनवायला, तुम्ही नक्की बनवून बघा. हे बघा, गॅपमध्ये आले. आता 4 खांब. 1 पहिला खांब नेहमी 3 चेनचा असतो, हे लक्षात घ्या. 2, 3, 4. हे बघा, 3 वेळा झाल्या. आता 2 आणि 1, म्हणजे आता 2च राऊंड राहिले आपले. टर्न करायचं, स्लिप स्टिचने गॅपमध्ये यायचं. बरोबर 4 स्लिप स्टिच येते. मी 4 4 काम करून घेते.
हे बघा, आता हे आपलं उतरत्या क्रमात छान ट्रायंगल तयार झालेलं आहे. उलट सुलट घातले तरी ते खांब छानच दिसत आहेत. दोरा कट करून घे इथे. दोरा खेचून घ्या, म्हणजे तिथे गाठ बसेल. अजून एक गाठ बांधून घे अशा पद्धतीने. नंतर हे एक्स्ट्रा धागे आपल्याला लपवून कट करायचे. आता हे आपण केलं ते जिथे जिथे पिवळ्या रंगाने विणलेलं आहे आपण तिथे आपल्याला ह्याचे ट्रायंगल करून घ्यायचे. पहिले 5, नंतर 4, 3. हे बघा मी बनवली पट्टी. सगळे ट्रायंगल माझे बनवून झालेले आहेत. खूपच झटपट होता ते. आता हे दोरे एक्स्ट्रा आपण लपवायचे कसे ते बघू. दोरा कट करून घेऊ. असे सगळीकडचे एक्स्ट्रा धागे आपण कट करून घेऊ. सगळे दोरे एक्स्ट्रा कट करून घेतले. आता आपल्याला वरतून तोरणाची जी पट्टी असते ती करतो. ऍक्च्युली सगळेजण तोरणाची पट्टी केल्यानंतर खालती तोरण निघायला सुरुवात करतात. आपण खालतून वर चाललो, तोरण झालं आपलं, आता पट्टी विणते. हिरव्या रंगाचा दोरा घेतला पहिले. तीन साखळ्या केल्या म्हणजे आपला एक खांब तयार झाला. हा दुसरा खांब, दोन चे आणि परत त्याच गॅपमध्ये दोन खांब करते. म्हणजे दोन खांब, दोन चे, दोन खांब एकाच गॅपमध्ये. नाहीतर तुम्ही प्रत्येक खांबात दोन दोन खांब घालून सरळ पट्टीसुद्धा करू शकतो. हे जरा वेगळ्या पद्धतीने करतो. आता एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये दोन खांब, दोन साखळी आणि दोन खांब. असं दिसेल, थोडं शेल सारखा आकार येतो. आता एक गॅप सोडून परत पुढच्या गॅपमध्ये टू डी सी, टू चेन अँड टू डी सी. अशा प्रकारे हरावून आपण पूर्ण करून घेऊ. हे बघा शेल्फ बनवून झालेत. आता शेवटी काय झालंय, एक गॅप सोडून दुसऱ्या याच्यात करायचं तर प्रत्येक एक्स्ट्रा उरते. म्हणून मी काय करणार आहे, दोन खांब घातलीये, दोन साखळ्या करतीये आणि उरलेले दोन खांब मी सेम गॅपमध्ये न करता पुढच्या गॅपमध्ये करते. अशा पद्धतीने आता टर्न करायची पट्टी. आणि स्लिप स्टिच करून दोन चेनच्या गॅपमध्ये आपल्याला यायचं. अशा पद्धतीने तीन साखळ्या केल्या आणि अजून एक बेसी केलं. म्हणजे दोन खांब झाले, दोन साखळ्या आणि दोन खांब. आता पुढच्या शेलमध्ये
बनूंगी। अशा प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊ। हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालाय। दोन लाईन मी हिरव्या रंगाने केलेल्या आहेत। इथे दोरा कट करून घेऊ। पहिल्यांदा आपण हिरवा रंग जिथे सुरू जॉईन केला होता त्याच साईडने आपल्याला आता परत नवीन रंग जॉईन करायचा आहे। आता मी पिवळ्या रंगाने शेल करणार आहे। आता आपण पिवळ्या रंगाने शेल्स करून घेऊ। पिवळ्या रंगाने शेल्स करून झालेले किती सुंदर दिसते बघा। हिरव्यावर पिवळा रंग नेहमीच चांगला दिसतो। आता मी ते दोरा कट करते। पिवळ्या रंगाची मी एकच लाईन केली। आणि आता मी दुसरा रंग जोडून घेणार आहे। जो रंग आपण अजून घेतलेलाच नाहीये तो म्हणजे लाल। आता लाल रंगाने आपण शेल्स करायला सुरुवात करू। अशा पद्धतीने दोरा लपवा। दोन खांब, पहिला खांब आहे हा नेहमी तीन साखळ्यांचा, दोन साखळ्या आणि दोन खांब। तुम्ही नक्की हे तोरण बनवायची मला खात्री आहे। आता आपण लाल रंगाने शेल्स करून घेऊ। हा राऊंड माझा इथे पूर्ण झाला। आता मी पिवळ्या रंगाने परत एक लाईन करणार आहे म्हणजे एक वेगळ्या प्रकारची डिझाईनच झालेली। तुम्ही सगळ्या रंगाने एक एक लाईन केली तरी चालेल। तुम्ही तुमच्या हिशोबाने कसंही करू शकता, असं काही नाही। जितकी जाडीची तुम्हाला पट्टी बनवायची त्या हिशोबाने तुम्ही डिझाईन ती बनवू शकता।
हरवण्याचा पूर्ण करून घेऊ. हे बघा, आता मी काय करणार आहे, दोन हिरव्या रंगाचे परत लाईन करणार आहे, म्हणजे ती आपली पट्टी पूर्ण होईल. म्हणजे आपण काय केलं, खालती दोन हिरव्या रंगाने पट्टी केली, मग पिवळ्या, मग लाल, मग परत पिवळ्या, आणि आता परत दोन हिरव्या रंगाने लाईन पूर्ण करत आहोत. हे तुमच्यावर आहे, तुम्हाला एवढी जाड नसेल बनवायची पट्टी, प्रत्येक रंगाची एक एक लाईन घेतली तरी चालेल. चला तर मग आता हिरव्या रंगाने आपण शेल्स करून घेऊ. एक लाईन पूर्ण झाली माझी, पण आपण खाली दोन केलेत म्हणून वरती सुद्धा दोन हिरव्या रंगाने करून घेऊ. आता टर्न करून स्लिप स्टिचने कॅपमध्ये येऊन शेलवर शेल करून घेऊ. चला तर मग हा राऊंड पण असाच पूर्ण करून घेऊ, म्हणजे आपली पट्टी पूर्ण होईल. हे बघा किती सुंदर दिसते. आता पिवळा पॅच जिथे जिथे आहे तिथे आपल्याला लाल रंगाची फुलं बनवायची. ती कशी बनवायची ती बघा, मॅजिक रिंग करून घेतली आणि दोन साखळ्या केल्यात. दोन साखळ्या म्हणजे एक हाफ डीसी, आणि आता आपल्याला अजून 9 हाफ डीसी करायचे आहेत, म्हणजे मॅजिक रिंग मध्ये आपल्याला टोटल 10 हाफ डीसी करून घ्यायचे आहेत. ही फुलं कशी बनवायची याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, डिटेल मध्ये तुम्हाला जर बघायचं असेल तर. आता पण दाखवणार आहे. हे बघा 10 हाफ डीसी झाले. आता मॅजिक रिंग कंप्लीट करू, खेचून द्या दोरा. आणि आपण दोन साखळ्या केल्या होत्या त्याच्या दुसऱ्या वरच्या साखळ्यात, म्हणजे दुसऱ्या साखळीत आपण जोडून घेऊ स्लिप स्टिचने अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला चार साखळ्या करायच्यात. आता आपल्याला पाकळ्या करायच्यात ना फुलांच्या. आणि आता आपण ट्रिबल क्रोशा करतो, म्हणजे एका सुईवर दोन वेढे घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने असे तीन ट्रिबल क्रोशा करतो. आता चार साखळ्या करू आणि ज्या गॅपमध्ये आपण हे सगळं बनवलं आहे तिथेच स्लिप स्टिचने जोडून घेऊ. म्हणजे एकाच गॅपमध्ये आपण काय केलं, चार साखळ्या, तीन ट्रिबल क्रोशा आणि चार साखळ्या. आता स्लिप स्टिचने पुढच्या गॅपमध्ये गेलो, अजून एक स्लिप स्टिच, म्हणजे दोन स्लिप स्टिच केलेत हे लक्षात घ्या.
इथे परत आपल्याला तेच करायचं आहे, चार साखळ्या, तीन ट्रिबल क्रोशा, चार साखळ्या. एकाच गॅप मध्ये आपण हे सगळं केलेलं आहे आणि तिथे स्लिप स्टिच जोडून घेऊ. आता दोन स्लिप स्टिच, एक हे बघा, दोन पाकळ्या आपल्या झालेल्या आहेत. टोटल 10 हाफ डिची आहेत, म्हणजे आपल्या 5 पाकळ्या होतील. दोन मी दाखवले आहेत, आता तीन बनवून घेऊ. हे बघा रेडी आहे माझं, दोरा कट करून घेऊ. तुम्हाला डिटेलमध्ये ह्या फुलाचा व्हिडिओ हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. दोरा खेचून घ्या, परत एक सर्वात टाणून घ्या. नंतर हा दोरा पाठीमागे लपवून घेऊ आणि हा मॅजिक रिंगचा जो दोरा आहे तो खेचून घ्या आणि त्या दोन दोऱ्यांची कट बनवत आहे. किती सुंदर दिसतंय. अशा प्रकारे आता आपल्याला टोटल तुमचे पिवळ्या रंगाचे जितके स्क्वेअर असतील तितके बनवायचे आहेत. माझे 8 आहेत म्हणून मी 8 फुलाची बनवून घेतलेली आहेत. थोडी जास्वंदीच्या फुलांसारखेच दिसत आहेत. आता हे प्रत्येक फुल असं आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि मध्ये आपण एक मोती लावणार आहे. अशा पद्धतीने फूल खालून वर आणायचे. एक मोती होऊ, तुम्ही गोल्डन कलरचा मोती घेऊ शकता, लाल रंगावर तो पण उठून दिसतो. फुलावर मोती लावल्यावर खूपच सुंदर दिसत आहे. आता पाठीमागे त्या दोन दोऱ्यांची गाठ बांधून घे. नंतर शेवटी आपल्याला सगळे दोरे लपवायचे, ते लक्षात ठेवा. फिनिशिंग वर्क बाकी आहे. चला तर मग अशी फुलं लावून घे सगळीकडे. मी बघा, आता माझं रेडी आहे. 75% काम आपलं झालेलं आहे. आता आपल्याला लटकन लावायचे. हल्ली लटकन सुद्धा रेडीमेड मिळतात किंवा पॉम्पॉम सुद्धा मी हे रेडीमेड आणले. तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता, साचा असेल तर तुम्ही घरी बनवू शकता. आणि हे मोती घेतले मी, गोल्डन आणि मोती. आता मी तुम्हाला कसे लावायचे ते एक दाखवते. सिक्वेन्स तुम्ही कसाही घेऊ शकता, असं काही नाही. तुम्हाला दोन एका वेळेस ओवून घ्यायचे आहेत, दोन घेऊ शकता. आता मी साधा मोती, गोल्डन मोती आणि साधा तो लटकन बनवली. आता पिवळ्या रंगाच्या इथे लावतोय म्हणून आपण पिवळा रंग सूत ओढलेला आहे.
किती सुंदर लक्कन दिसतंय बघा. आता मी सगळीकडे ते लक्कन लावून घेते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा. थँक्यू.